अबोलीस फॅशन वर्कमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ कोणत्या साडीवर कोणता ब्लाउज घालावा याचा दुसरा भाग आहे। जर पहिला भाग जर पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पॉज करून पहिल्यांदा तो भाग पाहून घ्या, म्हणजे टोटल कन्सेप्ट तुमचा लक्षात येईल। साडी साडी हा आपल्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, अगदी आपल्या मनापासला। तर साडीसारख्या या गोष्टीवर आपण खूप इन्व्हेस्टमेंट करतो, अगदी आपल्याला आवडलेली अगदी ती 300-350 साडी असू दे अथवा आवडलेली 10,000-20,000-25,000 साडी असू दे, आपण आपल्या ऐपतीप्रमाणे ती खरेदी करतो। पण प्रॉब्लेम हा तिथे येतो की जर त्या साडीवर आपल्याला परफेक्ट मॅच असा जर ब्लाऊज झाला नाही किंवा तो काही बिघडला किंवा घातला तो व्यवस्थित झाला आहे पण घातल्यानंतर त्याचा लुक व्यवस्थित दिसत नाही आहे, असं जर काही झालं तर आपला मूड जो होतो तो पूर्ण ऑफ होतो आणि ती साडी तशीच पडून जाते, म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट तिथे पूर्ण खराब होते। तर असं काही होऊ नये याकरता मी काही टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आता जास्त वेळ इथे न घालवता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंबर 1, टेलरला तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा। बेस्ट फ्रेंड बनवा म्हणजे काय करायचं, त्याला नाष्टाविष्टा असं काही नाही द्यायचं। तर कित्येक सेलिब्रिटीजचं एक सिक्रेट मी इथे तुम्हाला सांगणार आहे। सेलिब्रिटीज डाएटवर असतात, त्यांचं वजन कमी होत असतं, जास्त होत असतं, तरीही त्यांची जी साडी आहे, अगदी मग ती इंडो वेस्टर्न असो, धोती असो किंवा कम्प्लीट वन पीस टाईप असो किंवा ट्रॅडिशनलमध्ये काठापदराची असो किंवा 6-वारी असो 9-वारी असो, कोणतीही साडी असली तरी ती त्यांना इतकी सूट कशी होते आणि इतकी छान कशी दिसते, तर मेन कारण त्याचं हे आहे की त्यांचा परफेक्ट मेजरमेंटवाला ब्लाऊज। तर जे सेलिब्रिटीज असतात त्यांची जी मापं असतात ती त्यांच्या डाएटमुळं कमी जास्त होत असतात, त्यांचं वजन वाढलं, त्यांचं वजन कमी झालं, तर अगदी त्यांच्या फिटिंगप्रमाणे, अगदी त्यांच्या स्किनप्रमाणे, अगदी त्यांच्या बॉडीप्रमाणे, बॉडी शेपप्रमाणे ते जे डिझायनर असतात ते इथे फिटिंग करतात। तर जर तुमच्या ओळखीचा, तुमच्या जवळचा, तुमच्या पाहण्यातला, तुमच्या ऐकण्यातला आणि 5वी थिंग म्हणजे ज्याच्याजवळ अल्ट्रेशनचं स्किल आहे असा एखादा टेलर कायम हाताशी ठेवायचा। मग अगदी जर तुम्ही बारीक झालात, जाड झालात, तुमचं जर असं शोल्डर खाली येते, वर जाते किंवा असे बरेच सारे प्रॉब्लेम्स असतात, तो तुम्हाला तो अल्टर करून थोडंसं आपलं डोकं वापरून व्यवस्थित करून देईल, जेणेकरून तुमची ती साडी पडून राहणार नाही। पण या अल्ट्रेशनचे पैसे त्याला नक्की द्यायचे, उगाच जास्त कायमचं कस्टमर आहे किंवा हे आहे ते करून त्याचे पैसे टाळू नका, यामुळेच तो तुमचा बेस्ट फ्रेंड होईल। टिप नंबर 2, साडीला रिच लुक कसा द्यायचा। तर ज्या राजकारणातल्या स्त्रिया असतात किंवा ज्या मोठ्या मोठ्या स्त्रिया असतात किंवा ज्या रिस्पेक्टफुल स्त्रिया असतात अशांकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल, त्यांचे जे ब्लाऊज असतात ते कम्प्लीट असे झाकून पाकून असतात, म्हणजे त्यांचं नेकलाईन अगदी छोटंसं आहे किंवा स्टँड कॉलर आहे किंवा कम्प्लीट नेक जो आहे तो बंद आहे, स्लीव्ज जे आहे ते इथेपर्यंत आहेत किंवा बॅक नेक जो आहे तो कम्प्लीट झाकलेला आहे, असं जर तुम्ही लुक केला तर तो अगदी क्लासी, रॉयल आणि स्टनिंग आणि त्याचसोबत तुम्हाला एक रिच इफेक्ट प्रदान करतो। म्हणजे सर्व ब्लाऊज जो आहे तो अगदी चापून चोपून झाकून अशा पद्धतीने फिट केलेला असतो। नंबर 3, जर तुम्हाला साडीमध्ये यंग, सेक्सी, परत उंच, आय डोंट केअर टाईपवाला लुक जर आणायचा असेल तर मगाशी जे मी सांगितलं, म्हणजे जी टिप नंबर 2 मी सांगितली त्याच्या अगदी उलट इथे आपल्याला करायचं। म्हणजे काय करायचं आहे तर आपली जी स्किन आहे ती थोडी दाखवायची, म्हणजे डीप नेक घालायचा किंवा मागे जे बंद असतात किंवा नाड्या असतात अशा टाईपवाला ब्लाऊज घालायचा किंवा पुढचा गळा थोडासा डीप ठेवायचा किंवा स्लीवलेस ब्लाऊज घालायचे किंवा पफ स्लीव्ज घालायचे, मेगा स्लीव्ज घालायचे किंवा नेटचं जे फॅब्रिक आहे ते यूज करायचं। जर तुम्ही थोड्याशा यंग दिसता, थोड्याशा सेक्सी दिसता, थोड्याशा उम्फ टाईप दिसता आणि थोड्याशा आय डोंट केअरवाल्या दिसता। नंबर 4, घरातल्या दागिन्यांप्रमाणे आपल्या नेकलाईन जी आहे ती तयार करायची। म्हणजे काय करायचं, जर समजा तुमच्याकडे जर ठुशी असेल किंवा वज्रटीक असेल किंवा चोकर असेल, जे आपले सोन्याचे दागिने आहेत किंवा जे तुम्ही डेली यूज करता किंवा रेग्युलर यूजमध्ये ते
तुम्ही अंमलात आणता. असे जे डिझाईन्स आहेत किंवा असे जे ऑर्नामेंट्स आहेत त्यानुसार आपल्याला नेक डिझाईन करायचा. जर आता समजा तुम्ही ठुशी घालणार असाल किंवा वज्रडीक घालणार असाल किंवा चोकर घालणार असाल तर तुम्ही असा जर फुल नेक केला तर ते नाही दिसणार. तर अशासाठी काय करायचं की तुमचा जो नेक आहे तो डीप असायला हवा. जर तुम्ही लॉंग नेकलेस घालणार असाल तर त्यानुसार तुम्ही तो नेक जो आहे तो टेलरला सांगून क्रिएट करायचा. मोस्टली काय करायचं की आपल्या नेकपासून ते इथंपर्यंत हा जो पूर्ण असा एवढा भाग आहे हा पूर्ण ओपन ठेवायचा इकडं. याने काय होतं, हा जो स्पेस आहे हा कम्प्लीट तुमचा ओपन राहतो आणि तुम्ही सगळ्या प्रकारचे दागिने घालू शकता, सगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स यूज करू शकता. याने काय होतं की तुमच्या दागिन्यांना इतके पैसे घातल्याबद्दल व्यवस्थित न्याय मिळतो. तर तुम्हाला जर सगळे दागिने यूज करायचे असतील तर थोडासा हा पार्ट ओपन ठेवायचा. पण ओपन ठेवताना शोल्डर इथं नाही घ्यायचं, शोल्डर छोटं ठेवायचं आणि ते पूर्ण शोल्डर या टाईपमध्ये इतकंसं दिसलं पाहिजे, छोटूसं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज डिझाईन केलं तर तुमच्या दागिन्यांना सुद्धा न्याय मिळतो. नंबर 5, आता मेन प्रॉब्लेम हा असतो की ब्लाऊजची हाईट किती ठेवायची. ज्या मुली आहेत त्या लाजून काय होतात की त्यांच्या हाईटपेक्षा ब्लाऊजची हाईट जास्त ठेवतात. तर ब्लाऊजची हाईट ही कायम हाय वेस्टपर्यंत ठेवायची. हाय वेस्ट म्हणजे काय, जिथे आपली बस्ट लाईन संपते किंवा जिथे तुमची चेस्ट संपते त्याच्या थोडंसं खाली एक पट्टी म्हणजे इतकंसं इतकंसं मेजरमेंट ठेवून आपल्याला तिथेपर्यंतच ब्लाऊजची घ्यायची हाईट. जर तुम्ही तुमच्या हाईटपेक्षा जर ब्लाऊजची हाईट जास्त ठेवली तर त्याने काय होतं की तो ब्लाऊजची जी हाईट आहे ती तुमच्या पर्करपर्यंत येते आणि लगेचच तिथून पर्कर तुमचा किंवा जो तुमचा पेटीकोट आहे तो चालू होतो. आणि अशाने तुमची साडी जी आहे ती साडी न दिसता वन पीस दिसायला लागतो आणि नंतर ती गुंडाळण्यासारखी दिसायला लागते. तर अशाने काय होतं, पूर्ण साडीचा लुक खराब होतो. पण जर तुम्ही हाय वेस्ट ठेवली हाईट तर याने तुमच्या पेटीकोटच्या आणि तुमच्या ब्लाऊजच्या मध्ये थोडंसं अंतर राहतं आणि तुम्ही साडी नेसले हे लोकांना कळतं. साडीमध्ये कम्प्लीट वन पीस लुक आपल्याला करायचा नसतो. पण एक लक्षात ठेवायचं, ब्लाऊज इतकाही आखूड करू नये की असा हात वर केल्यानंतर बस लाईन तुमची दिसली. अंदाज घेऊन बरोबर बस लाईनच्या थोडंसं खाली तुम्हाला हाईट ठेवायची आहे. नंबर 6, ब्लाऊज कायम पॅडेड शिवायचा. तो रेडीमेड असू दे, तुम्ही शिवून घेणार असाल, हाफ स्टिच करणार असाल, कंपल्सरी त्यात पॅड्स वापरायचे. पॅड्स का वापरायचे, तर एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण साडी वेअर करतो त्याच्यासोबत ब्लाऊज वेअर करतो, त्यासाठी आपण एवढे इन्व्हेस्टमेंट्स केलेले असतात, त्याच्यावर इतका पैसा खर्च केलेला असतो आणि कार्यक्रमात गेल्यानंतर आपण बऱ्याच कामात बिझी होतो. तर बिझी झाल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही की बाबा आपण आपल्या लुककडे किंवा आपल्या साडीकडे जास्त लक्ष देत बसत नाही, कारण आपला पूर्ण फोकस हा त्या कामावर असतो. अशावेळी काय होतं, ब्राजची पट्टी इथून दिसली, इथून दिसली, इकडे दिसते, इकडे सरकलं, तिकडे सरकलं, मागून दिसते, मग चार लोक बघतात, मग इरिटेट होतं. अशाने आपण आपल्याला ऑकवर्ड मोमेंटमध्ये घालतो. तर हे सगळं होऊ नये. प्लस जी नवरी मुलगी आहे तिने सुद्धा 7-7, 8-8 हजार ब्लाऊजवर खर्च केलेले असतात आणि ती सुद्धा तिथे स्टेजवर उभारून इकडची पट्टी ओढ, इकडची पट्टी ओढ, ब्लाऊज खाली ओढ अशा प्रकारच्या मुवमेंट्स करत बसते. का तर तिचा ब्रा दिसत असतो. तर हे सगळं टाळण्यासाठी, ऑकवर्ड मुवमेंट टाळण्यासाठी कंपल्सरी पॅड्स वापरायचे. पॅड्स घातल्यामुळे काय होतं, तर आपण जी फॅशन करतो त्या फॅशनला मर्यादा येत नाही. आपण कोणत्याही साईडची फॅशन करू शकतो, आपण बॅकलेस घालू शकतो, आपण डीप नेक घालू शकतो, वॉट एवर जे तुम्हाला ब्लाऊजमध्ये फॅशन करायचे ती आपण करू शकतो. पण जर तुम्ही पॅड नाही यूज केले तर तुम्हाला या सगळ्या फॅशन्स करता येत नाही. आता बऱ्याच जणींचा असा प्रश्न असेल की आमचे हेवी बस्ट आहे आणि आम्ही पॅड कसे यूज करायचे. तर मैत्रिणींनो, ज्यांची हेवी बस्ट आहे त्यांच्यासाठी सॉफ्ट पॅड, पातळ पॅड मिळतात, ते तुम्ही खरेदी करून त्यात यूज करू शकता. पॅडमध्ये सुद्धा अलीकडे खूप प्रकार निघालेत, प्रत्येक साईजचे पॅड अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. जर तुम्हाला त्यातसुद्धा वेगवेगळे स्टाईल्स पाहिजे असेल, फुल राऊंड पाहिजे असेल, फुल बस्ट पाहिजे असेल, हाफ राऊंड पाहिजे असेल, त्रिकोण जरी पाहिजे असेल, तर ते पॅड्स तुम्हाला अवेलेबल आहेत. पॅड्स कंपल्सरी यूज करायचे.
इथे हा कोणत्या साडीवर कोणता ब्लाउज घालावा याचा दुसरा पार्ट इथे कंप्लीट झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कळवा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून थँक्यू।